यत्ता सत्वी गणित पाठ पाचवा परिमेय संख्या। मागील इयत्तेमध्ये आपण एक दोन तीन चार पाच अशा अनंत संख्या शिकलेलो आहोत। या संख्यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणतात। काय म्हणतात? नैसर्गिक संख्या। आणि या नैसर्गिक संख्यामध्ये नंतर शून्य मिसळलं तर या शून्याला पूर्ण संख्या म्हणतात। काय म्हणतात? पूर्ण संख्या। मग या शून्य एक दोन तीन चार या संख्या आणि तशाच या संख्या रेषा तुम्ही शिकलेल्या आहे। संख्या रेषेवर शून्य उजव्या हाताला एक दोन तीन चार पाच आणि इकडं डाव्या हाताला वजा एक वजा दोन वजा तीन वजा चार अशा संख्या येत असतात। अशा रीतीने या संख्यांना पूर्णांक संख्या म्हणतात की ज्या संख्यामध्ये काय म्हणतात यांना पूर्णांक संख्या की ज्या संख्येमध्ये शून्य नंतर नैसर्गिक संख्या व विरुद्ध संख्या या येतात त्यांना काय म्हणतात पूर्णांक संख्या असे म्हणतात। अशा रीतीने नंतर तुम्ही एक छेद दोन तीन छेद चार एक पूर्णांक एक छेद चार अशा संख्या सुद्धा पाहिलेल्या आहेत। याला आपण काय म्हणतो अपूर्णांक। काय म्हणतो? अपूर्णांक संख्या। अशा रीतीने आपल्याला यामध्ये ज्या आहेत मग आतापर्यंत नैसर्गिक संख्या शून्य ही पूर्ण संख्या एक दोन तीन चार नंतर ह्या पूर्ण संख्या नैसर्गिक संख्या नंतर एक छेद दोन तीन छेद चार एक पूर्णांक एक छेद चार अशा ज्या संख्या आहेत या सर्व संख्यांना काय म्हणायचं तसंच वजा एक वजा दोन वजा तीन अशा शून्य नैसर्गिक संख्या विरुद्ध संख्या अपूर्णांक संख्या या सर्वांना मिळून परिमेय संख्या असे म्हणतात। म्हणजे परिमेय संख्यामध्ये जर आपण वेन आकृती काढायची म्हटली तर या वेन आकृतीमध्ये हे जर प्रतल धरलं तर या प्रतलामध्ये पहिल्यांदा येत असतं ते म्हणजे नैसर्गिक संख्या एक दोन तीन त्यानंतर येत असतं ते म्हणजे पूर्णांक संख्या। पूर्ण संख्या किती? शून्य। त्यानंतर मोठं कोण आहे तर पूर्णांक संख्या। पूर्णांक संख्यामध्ये कोण कोण येतं तर वजा तीन वजा आठ नंतर वजा एक म्हणजे नैसर्गिक संख्या शून्य आणि विरुद्ध संख्या। आणि परिमेय संख्यामध्ये आपल्याला पाच छेद तीन वजा अकरा छेद सतरा नंतर सतरा दोन अशा इत्यादी संख्या म्हणजे नैसर्गिक संख्या शून्य विरुद्ध संख्या आणि अपूर्णांकाच्या संख्या या सर्वांना आपण काय म्हणायचं परिमेय संख्या। ही वेन आकृती झालेली आहे। आता या नैसर्गिक परिमेय संख्या आहेत या परिमेय संख्येवरच्या आपण काय बघणार आहे क्रिया। कुठली क्रिया? तर पहिली क्रिया आहे ती म्हणजे आपण पाहणारी बेरीज। बेरीज आता आपण पाहणार आहे। तर या बेरजेमध्ये जर तुम्हाला विचारलं की तुम्ही आतापर्यंत गणित केलेलं आहे एक छेद दोन अधिक एक छेद दोन किंवा तीन छेद दोन एक छेद दोन अधिक तीन छेद दोन तुम्ही काय म्हणता की या ठिकाणी छेद समान आहे म्हणजे समच्छेद आहेत म्हणून दोनला दोन आणि वरच्याची एक अधिक तीन बरोबर चार छेद दोन आणि याला अतिसंक्षिप्त रूप दिलं दोन्ही एका पाड्यात आहेत बे कबे बे दोन्ही चार म्हणजे दोन संख्या उत्तर आलं दोन। जर या ठिकाणी आपणाला वेगवेगळ्या असल्या पाच छेद दहा अधिक सात छेद पाच आता या ठिकाणी दोन्हीचे छेद कसे आहेत वेगवेगळे तर यांचे आपणाला पहिल्यांदा छेद समान करावं लागणार। काय करावं लागणार हे गेल्या वर्षी तुम्ही शिकलाय छेद समान। मग छेद समान करण्यासाठी काय करायचं कात्रीचा गुणाकार। मग कात्रीचा गुणाकार म्हणजे ही पाच छेद दहा आहे तसं मांडायचं या छेदानी दोन्ही बाजूला खालीवर गुणायचं नंतर सात छेद पाच याला दोन्हीकडे काय करायचं दहा इकडच्या छेदानी इकडच्या दोन्हीला गुणायचं मग किती आलं पाचा पाचा पंचवीस आणि इथं दहा पाचा पन्नास अधिक सात दहा सत्तर अधिक पन्नास
छेद समान आहे। आता या ठिकाणी दोन्हीचा छेद 50 50 म्हणून 50 आणि 70 आणि 25 याचे उत्तर आले बेरीज केली 95 म्हणजे याचे उत्तर आले 95 छेद 50 म्हणजे या ठिकाणी दोन्हीचा ह्याचा छेद 10 होता याचा छेद 5 होता। या ठिकाणी आपण या छेदाने इकडच्याला गुणलं आणि या छेदाने इकडच्याला गुणलं किंवा लसाई काढला असता तर 10 5 50 आला असता म्हणून आपण काय केलं कात्रीचा गुणाकार केला 5 5 25 10 5 50 10 7 70 10 5 50 आणि 70 आणि 25 यांचं मिळून 95 हे दोन्ही छेद काय झालेले आहेत आपल्याला वेगवेगळे। पण या ठिकाणी एखाद्या गणितात 1.2/3 अधिक 2.4/5 दिलं तर या ठिकाणी आता पूर्णांकाचा या ठिकाणी बेरीज आहे। मग पूर्णांकाच्या बेरीज मध्ये काय करायचं तर याचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचं। अंशाधिक अपूर्णांकामध्ये पूर्णांक युक्त छेद यांची बेरीज करायची गुणाकार आणि अधिक 3 1 3 3 2 5 5/3 अधिक 5 2 10 10 4 14/5 मग आता 3/5 अधिक 5/3 अधिक 14/5 या ठिकाणी 3 1 3 3 2 5 5/3 5 2 10 10 4 14/5 या ठिकाणी आपण कात्रीचा गुणाकार केला। कात्रीचा गुणाकार म्हणजे या छेदाने इकडच्याला गुणायचं 5/3 गुणले या इकडचा छेद किती होता तर 5 म्हणून 5 गुणलं तसं तिथं वर गुणलं म्हणून खाली गुणलं अधिक 14/5 ही अपूर्णांक संख्या आहे याला कितीने गुणायचं तर इकडच्या 3 गुणायचं छेद आहे म्हणून याचा गुणाकार किती आला 5 5 25 आणि 5 3 15 अधिक या ठिकाणी 14 3 किती येतं बरं 14 3 2 4 अधिक 3 5 15 दोन्हीचा छेद कसा आहे समान म्हणून 15 ला 15 छेदाची बेरीज करायची नसती 5 2 7 या ठिकाणी 5 2 7 आणि 4 2 6 म्हणजे उत्तर किती आलं आपलं 67/15 या ठिकाणी तुम्हाला परिमेय संख्याची क्रिया याच्यावरची बेरीज हे तुम्हाला कळली असेल। आता आपण बघणार आहे परिमेय संख्या या परिमेय संख्येतली वजा बाकी काय बघणार आहे वजा बाकी। मग या ठिकाणी वजा बाकी बघताना अशाच रीतीने वजा बाकी करताना 3/5 - 1/5 तर या ठिकाणी छेद समान आहे म्हणून 5 5 3 1 2 उरला म्हणजे 2/5 उत्तर आलं। आता या ठिकाणी 7/11 - 3/7 याचा छेद 11 आहे याचा छेद 7 आहे आणि वजा बाकी करायची जसं बेरजेमध्ये आपण करत होतो कात्रीचा गुणाकार तसंच 7/11 याला इकडच्या छेदाने म्हणजे 7 गुणायचं म्हणून 7 गुणलं वर अंशाला 7 गुणलं म्हणून छेदाला 7 म्हणजे आपल्याला फरक पडत नाही। संख्यामध्ये सममूल्य अपूर्णांक येतो 3/7 × 11 × या ठिकाणी 11 गुणायचं म्हणून 7 7 49 11 7 77 अधिक 11 3 33 आणि 11 7 77 या ठिकाणी या दोन्हींची वजाबाकी करायची म्हणून ह्या दोन्हीचा छेद समान आहे म्हणून 77 ला 77 आणि 49 मधनं 3 गेलं 49 - 33 9 3 गेले 6 उरले 4 1 3 गेला 1 उरला 16/17 म्हणजे या ठिकाणी बेरीजेला जसं आपण अंश आणि छेदाला गुणलेलं होतं आणि इकडच्या छेदाने इकडच्या अंश छेदाला गुणायचं इकडच्या छेदाने इकडच्या अंश छेदाला गुणायचं आणि आपली वजाबाकी करायची। या ठिकाणी हे वजाबाकी झालेली आहे तसंच या ठिकाणी आता पूर्णांकाची 1.2/3 - 3.5/6 मग या ठिकाणी आपण काय करायचं बरे पहिल्यांदा तर आपण अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचं म्हणून 3 1 या ठिकाणी गुणाकार करायचा अधिक करायचा गुणाकार आणि अधिक 3 1 3 3 2 5 5/6 - 3 18 18 5 23 23/6 मग आता या ठिकाणी आपण कात्रीचा गुणाकार केला
इकडचा 5/6 याला इतर सॉरी इतर 3/6 होता मग या ठिकाणी 3 × 3 = 5 × 5/6 3 × 18 = 23 म्हणून या ठिकाणी इकडच्या छेदाने गुणल इकडचा 5/3 आलेलं होतं याला 6 ने गुणलं याला 6 ने गुणलं वजा 23/6 गुणले किती ने गुणायचं बरं इकडचा छेद किती आहे 3 म्हणून 3 ने गुणलं मग किती आलं 5 × 30 आणि 3 × 18 वजा 23 × 3 किती येतं 69 आणि 3 × 18 मग आता इथं 69 मोठी संख्या 69 आहे वजा 30 मग 9 × 0 = 9 × 7 = 3 39/18 आलं पण या ठिकाणी मोठी संख्या कुठली होती 69/18 ह्याचं चिन्ह वजा आहे म्हणून याचं उत्तर −39/18 आलेलं आहे अशा रीतीने तुम्हाला या ठिकाणी बेरीज सुद्धा कळली वजाबाकी कळलेली असेल आता आपण बघणार आहोत ती म्हणजे गुणाकार मग आता गुणाकार करताना सुद्धा तुम्ही काय करता 3/4 × 1/5 याचा गुणाकार करायला लावला तर तुम्ही काय करता वरच्या वरच्याचा गुणाकार 3 × 1 = 3 आणि 5 × 20 करता पण या ठिकाणी आता आपणाला परिमेय संख्येचा 3/11 × 2/5 सांगितलं तर या ठिकाणी सुद्धा तसं 3 × 2 = 6 × 5 = 55 पण या ठिकाणी तुम्हाला गणितामध्ये जर एखाद्या वेळेस 12/5 × 4/15 दिलं तर या ठिकाणी बघायचं कुठल्या पाड्यात संख्या आहेत का आपल्याला इथं चिन्ह दिलेलं आहे याचा आणि याचा संबंध बघायचा 12 आणि 15 कुठल्या पाड्यात आहे 3 म्हणून 3 ने भाग लावलं 3 × 12 आणि ह्याला 3 च्या पाड्यात 5 आहे म्हणून 3 × 5 = 15 म्हणून या ठिकाणी मग आता भाग गेलेला आहे 3 ने 2 ला वरच्या वरच्याचा गुणाकार करायचा 4 × 16 आणि 5 × 5 = 25 अशा रीतीने आपणाला करायचं गुणाकार करायचा समजा −8/9 × 3/4 दिलं तर या ठिकाणी सुद्धा आता 8 ला 4 ला समजा एखाद्याने गुणाकार केला 8 × 3 = 24 आणि 9 × 4 = 36 आणि हे वजा चिन्ह आहे म्हणून वजा दिलं तरी चालतं आणि मग ह्याला 24/36 कुठल्या पाड्यात आहेत 24 आणि 36 = 12 म्हणून याला 12 × 2 = 24 × 3 = 36 वजा चिन्ह दिलं आपलं उत्तर बरोबर येतं म्हणजे एकदम उत्तर काढून त्या दोन्ही पाड्यात संख्या बघितल्या तरी चालतात किंवा या ठिकाणी 4 × 1 = 4 × 4 = 8 असा भाग लावला 3 × 3 = 3 × 3 = 9 × 2/3 = 3 उत्तर येणार होत आता या ठिकाणी तुम्हाला गुणाकार कळलेला आहे आता या ठिकाणी आपण बघणार आहोत तो म्हणजे भागाकार आता भागाकार करताना आपल्याला काय करायचंय तर भागाकार करत असताना 40/12 / 10/4 या ठिकाणी भागाकार करायचा म्हणजे काय करायचा तर भागाकार करणे म्हणजे उलटून गुणाकार करणे भागाकार करणे म्हणजे काय आपल्याला गुणाकार शिकलेला आहे आपण म्हणून उलटून गुणाकार करायचा काय करायचा उलटून गुणाकार करणे भागाकार करणे म्हणजे उलटून गुणाकार करणे म्हणून 40/12 आणि त्या भागाकाराच्या जागेवर गुणाकार येणार आणि हे उलटून गुणाकार म्हणजे हे खालचं वर न्यायचं 4/10 मग आता या ठिकाणी 40 × 1 = 60 आणि 12 × 2 = 120 केलं 0 ला 0 घालवलं चालतं या 0 ला हे 0 गेलं वर खाली आणि मग आता इथं 4 आणि 12 इथं पण 4 आणि 12 इथं 4 12 आहे म्हणून 4 × 1 = 4 × 4 = 12 आणि मग 4 × 1 = 4 × 3 = 3 अशा रीतीने 4/3 या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे तसंच अजून एक भागाकाराचं गणित जर घेतलं तर या ठिकाणी 2/3 · −4 या ठिकाणी −4 आहे म्हणजे याच्या खाली छेद नाही म्हणजे तो 1 असतो म्हणजे तुम्हाला जर असं गणित दिलं 2/3 · −4 तर तुम्हाला या ठिकाणी गणित करताना खाली छेद नाही तुम्ही म्हणताल तर याच्या खाली प्रत्येक संख्येच्या खाली 1 छेद असतो मग भागाकार म्हणजे उलटून गुणाकार म्हणून 2/3 * वरच 1
खालच एक वर न्यायचं आणि वजा चार खाली आलं मग वरच्या वरच्याचा गुणाकार बेक बे चार त्रिक बारा या ठिकाणी वजा चिन्ह आहे म्हणून गुणाकाराला वजा दोन छेद बारा अशा रीतीने तुम्हाला भागाकाराची क्रिया सुद्धा कळली असेल. आता याच सराव संच 22 मध्ये गुणाकार व्यस्त विचारलेले गुणाकार व्यस्त मग गुणाकार व्यस्त म्हणजे काय तर गुणाकार व्यस्त म्हणजे ज्या संख्यांचा गुणाकार एक येतो त्यांना गुणाकार व्यस्त असं म्हणतात. समजा तुम्हाला विचारलं की 2/5 याचा गुणाकार व्यस्त किती तर 2/5 चा गुणाकार व्यस्त 5/2 कारण याचा गुणाकार केला 5 × 5 × 5 2 × 2 × 2 याचा गुणाकार 1 आला म्हणजे 2/5 ची गुणाकार व्यस्त 5/2 7 या 7 चा गुणाकार व्यस्त विचारला तर याचा 7 चा गुणाकार व्यस्त 1/7 कारण 7 च्या खाली छेद नाही म्हणजे तो 1 आहे म्हणून ह्याच्या उलट केलं 1/7 गुणाकार व्यस्त मध्ये फक्त काय करायचं छेद वर घ्यायचा अंश खाली घ्यायचा अशा रीतीने तुम्ही सराव संच काय करायचा 22वा सोडवायचा आहे. परिमेय संख्या सराव संच 23 परिमेय संख्यांच्या दरम्यानच्या संख्या. आता दरम्यान दरम्यान म्हणजे काय तुम्हाला मी सांगितलं की 3 ते 8 च्या दरम्यानच्या संख्या दरम्यानच्या नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या तुम्ही कुठल्या कुठल्या सांगचाल बरं तर तुम्ही सांगताना काय सांगचाल या 3 च्या 8 च्या मध्ये 4, 5, 6, 7 या संख्या आपल्याला दरम्यान येत आहेत. अशा रीतीने 3 ते 8 च्या मध्ये म्हटलं तर 4, 5, 6, 7 या दरम्यान या शब्दाचा अर्थ त्याच्या दोन्हीच्या मध्ये येणाऱ्या संख्या. मग अशाच रीतीने -4 ते 5 यांच्या दरम्यानच्या संख्या विचारलं तर -4 ते 5 संख्या रेषा जर काढली तर आपल्याला इथं 0 येतं 1, 2, 3, 4, 5 1, 2, 3, 4, 5 आणि इकडं -1, -2, -3, -4 मग यांच्या -4 ते 5 च्या दरम्यानच्या संख्या कुठल्या असं जर विचारलं तर तुम्ही दरम्यानच्या संख्या कुठल्या कुठल्या म्हणचाल तर तुम्हाला या ठिकाणी लगेच लक्षात येतंय की -3, -2, -1, 0, 1, 2, 3 आणि 4 ह्या एवढ्या या संख्या रेषेवर दरम्यान येत आहेत आणि ह्या त्यांच्यामध्ये येणाऱ्या दरम्यानच्या संख्या आहेत. लक्षात आलं का संख्या रेषेवर मधली 0 येतं उजव्या हाताला धनसंख्या असतात डाव्या हाताला ऋण संख्या असतात त्यामुळे 1, 2, 3, 4, 5 इकडे -1, -2, -3, -4 मग याच्या दरम्यान म्हटल्यावर -3, -2, -1, 0, 1, 2, 3, 4 अशा रीतीने आपल्याला याच्या मधल्या संख्या आलेल्या आहेत. पण जर तुम्हाला विचारलं 1/2 व 3/4 यांच्या दरम्यानच्या संख्या काढा आता हा पूर्णांक आहे मग आता यांच्यामध्ये जर संख्या रेषा काढायची म्हटली तर या दोन्हीचा छेद समान नाही छेद समान असता तर आपल्याला लगेच आता 7/9 आणि 1/9 असं जर छेद समान असता तर लगेच तुम्ही सांगितलं असतं संख्या रेषेवर 0 आणि मग 1, 2, 3 इकडं काढून तुम्ही 1/9 नंतर असं काय केलं असतं 2/9, 3/9, 4/9 कारण छेद समान आहे मग याच्यामधल्या संख्यात छेद समान असल्यामुळे सांगणं सोपं आहे 2/9, 3/9, 4/9, 5/9, 6/9, 7/9, 7/9, 8/9 अशा रीतीने आपल्याला या ठिकाणी काय करता येतं काढता येतं. पण या ठिकाणी मात्र आपल्याला छेद समान नाही आणि छेद समान नसल्यामुळं आपण या ठिकाणी काय करायचं छेद समान करून घ्यायचा मग 1/2 ला इकडच्या छेदाने गुणायचं 4 × 4 3/4 इकडच्याला छेदाने गुणायचं 2 × 2 किती आलं 4×1 = 4 आणि 4×2 = 8 3×2 = 6 4×2 = 8 आता याच्यामध्ये जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही कुठली सांगचाल दरम्यान 4 झालं म्हणजे अंश किती आला 5 × 5/8 पण एक संख्या आली जर तुम्हाला विचारलं की या दरम्यानच्या 3 संख्या सांगा किती
तीन संख्या तर तुम्हाला सांगताना आता काय करावं लागेल मग यांच्या छेद आपल्याला मोठे करावे लागणार कसे मोठे करायचे तर या छेदाला इकडे जेवढ्याने गुणले तेवढ्याला तिकडे गुणायचं इकडे दोन ने गुणलं आणि इकडे पण दोन ने गुणलं मग आता इथे किती आलं चार दुनी आठ आठ दुनी सोळा सही दुनी बारा आठ दुनी सोळा मग आता आठाच्या मध्ये किती येत आहे आठाच्या पुढे नऊ छेद सोळा नवाच्या पुढे दहा छेद सोळा नंतर अकरा छेद सोळा अशा रीतीने आपल्याला ह्या तीन संख्या मिळाल्या पण इथं एकच संख्या मिळत होती पण म्हणून एक संख्या नाही विचारली आपल्याला किती विचारलेल्या होत्या तीन म्हणून आपण त्याला काय केलं दोन्हीकडं दोन दोन्ही गुणल्यानंतर छेद मोठा केला की त्याचं काय झाले संख्या पण जास्त आल्या अशा रीतीने आपल्याला तीन संख्या विचारल्या तर मात्र पुढं काय करावं लागतं वाढवावं लागतं अशा रीतीने जर तुम्हाला एखाद्या संख्येमध्ये पाच छेद सात आणि अकरा छेद सात मध्ये विचारलं तर तुम्ही लगेच काय सांगताल पाच झालं अंश पाचच्या पुढं सहा सात आठ नऊ दहा आणि त्याचा छेद सात 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 किंवा या ठिकाणी सात आणि सात एक सुद्धा येऊ शकतं अशा रीतीने तुम्ही काढू शकता समजा तुम्हाला विचारलं की वजा दोन दोन छेद तीन आणि चार पाच चार छेद पाच यांच्यामध्ये आता छेद समान आहे वजा चिन्ह आहे यांचा गुणाकार केला तर किती येतो वजा दोन छेद तीन गुणोले पाच गुणोले पाच या ठिकाणी चार छेद पाच समच्छेद करायचे आपल्याला मग इकडं तीन निघुणलं इकडं तीन निघुणलं पाच दोन दहा वजा दहा छेद पंधरा आणि या ठिकाणी किती आलं बारा छेद पंधरा आता मात्र तुम्ही या ठिकाणी विचार केला तर तुम्हाला काय दिसल की या ठिकाणी दहा दहाच्या नंतर डावीकडून उजवीकडे जायचंय दहाच्या अगोदरची वजा नऊ छेद पंधरा नंतर वजा आठ छेद पंधरा नंतर वजा सात छेद पंधरा वजा सहा छेद पंधरा वजा पाच छेद पंधरा वजा चार छेद पंधरा वजा तीन छेद पंधरा वजा दोन छेद पंधरा वजा एक छेद पंधरा नंतर शून्य नंतर एक छेद पंधरा दोन छेद पंधरा तीन छेद पंधरा चार छेद पंधरा पाच छेद पंधरा सहा छेद पंधरा सात छेद पंधरा आठ छेद पंधरा नऊ छेद पंधरा दहा छेद पंधरा अकरा छेद पंधरा अशा रीतीने आपल्याला या ठिकाणी काढता येतं अशा रीतीने आपल्याला जर तुम्हाला विचारलं की या ठिकाणी शून्य आणि वजा तीन छेद चार आता या ठिकाणी संख्या रेषा काढायची म्हटलं तर शून्य आणि इकडं किती येतं वजा एक छेद चार वजा दोन छेद चार वजा तीन छेद चार अशा रीतीने आपण शून्य आणि वजा तीन छेद चारच्या दरम्यान आपल्याला किती संख्या मिळाल्या दोनच मिळाल्या वजा एक छेद चार आणि वजा दोन छेद चार ह्या पण आपल्याला किती सांगितल्यात तीन संख्या शोधायला लावलीत आता काय करायचं म्हणून शून्यला दोन ने गुणलं आणि इकडं वजा तीन छेद चारला दोन ने गुणलं तर काय आलं आपलं इथं शून्याचा गुणाकार शून्यच आला आणि इकडे किती आलं तीन दोन्ही सहा वजा सहा छेद आठ मग आता याच्यामध्ये आपल्याला जर करायचं म्हटलं तर वजा एक छेद आठ वजा दोन छेद आठ वजा तीन छेद आठ वजा चार छेद आठ किती मिळाल्या एक दोन तीन चार संख्या आपल्याला किती काढायला लावलेल्या होत्या तीन अशा तऱ्हेने परिमेय संख्या च्या दरम्यानच्या संख्या शोधायला लावल्या तर त्यांचे छेद समान करून घ्यायचे जर छेद समान असले तर त्यांच्या मधले करायचे तर अशा रीतीने तुम्ही सराव संच 23